ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण आणि केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अर्थात DRDA प्रशासकीय योजनांना निधी केंद्र सरकारने 1 एप्रिल 2022 पासून देणे बंद केले आहेत। त्यामुळे आता राज्य सरकारने पुढाकार घेऊन DRDA पुढील 5 वर्षाकरिता राज्य योजना म्हणून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 31 मार्च रोजी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला आहे। जिल्हा परिषदांमधील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हा विभाग 31 मार्च 2022 पर्यंत चालू राहील आणि त्यानंतर हा भाग बंद केला जाईल असे पत्र केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये जिल्हा परिषदांना पाठवले होते। या पत्रामुळे केंद्राच्या ग्रामीण विकासासाठीच्या योजनांची अंमलबजावणी कशी आणि कोणत्या यंत्रामार्फत करावी याबाबत जिल्हा परिषदांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता। तो संभ्रम आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दूर झालाय। राज्य शासनाकडून योजना राबवत असताना आता 15 पदाऐवजी 8 पदांचा आकृतीबंध तयार करण्यात आलाय। यामध्ये 1 प्रकल्प संचालक 1 सहाय्यक प्रकल्प संचालक 1 सहाय्यक लेखा अधिकारी 1 कार्यालय अधीक्षक 1 कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता 1 विस्तार अधिकारी 1 वरिष्ठ सहाय्यक 1 लिपिक टंकलेखक असा 8 जणांचा आकृतीबंध तयार करण्यात आलाय। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजनेकरिता 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये 36.72 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे।